नमस्कार, राधा कृष्ण किचन मराठीमध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। आज आपल्या शेतामध्ये मक्काची लागवड सुरू करायची आहे आणि मक्काची लागवड सुरू करण्यासाठीच मी तिकडे जाती आहे आणि आमच्याकडे काळी माती आहे आणि काळी मातीमध्ये बघा कसे बसाबस पाय जाता आणि आता वावरं पण तयार केलेत सगळे आणि पटकन आपण आज मका लावायला सुरुवात करणार आहे। तर मी तिकडंच जाती आहे, आम्ही टप्पेटप्पे करून घेत असतो कोणत्या शेतामध्ये काय करायचं आहे कोणत्या। आता या आंब्याच्या झाडापासून ते चिकूचं झाड दिसतंय ना तिकडं, तिथपर्यंत एक टप्पा आहे। त्या 2 एकरच्या टप्प्यामध्ये मका लावायची आणि कृष्णा आंब्यावर चढून बघत होता, तो खाली कमी आणि झाडावर जास्त राहतो। मग आता खाली घेतलं त्याला मी आणि नंतर मका लावायच्या आधी आम्ही 20-20 हे खत टाकून घेत असतो सुपलाचं आणि आता बकेटीमध्ये घेऊन सऱ्या सऱ्यांनी आधीच आम्ही ट्रॅक्टरच्या सऱ्या पाडल्या आहे ह्यावर्षी। दरवर्षी आम्ही बैलांनी सऱ्या पाडत असतो आणि पाऊसही असतो, त्यामुळं पुढे सऱ्या आणि मागं लागवड सुरू असते। पण यावर्षी पाऊस नसल्यामुळं ट्रॅक्टरने एकसाथ सऱ्या पाडून घेतल्या आहेत, कारण वल्ली मका वावर वल्लं झालं ना तर खूप जड जातं ट्रॅक्टरने आमच्याकडं करायला। आणि मक्का लावलेली मक्का पण लावायला पण खूप अवघड जाते, त्यामुळं बैलाच्या सरीने लावत असतो। पण ह्यावर्षी खूप सोपं झालं आहे आणि पटपट होऊन जात आहे। तर मी आणि कृष्णाचे पप्पा दोघे मिळून आम्ही आज खत टाकतो आहेत आणि हे खत टाकून झालं की लगेच लागवड सुरू करायची आहे। तर आमची चटापट लावली होती की कोण पुढे जातं आणि असंच हसत खेळत आमचे कामं करत असतो आम्ही। मग काम नाही वाटत तर आनंद येतो कामामधनं एकमेकांना हरवण्या आणि जिंकण्यामध्ये। आणि मुलं पण एक्सपर्ट आहेत आमची, बघा कसं चिडवतो आहेत मला, तू हारली, लगेच माणूस पुन्हा जोरात उठतं आणि पटापट काम करायला लागतं, येणं थकवा जाणवत नाही मग कामामध्ये, पटापट काम उरकतं। आणि वारंही खूप होतं आज, तर असं वाटत होतं पाऊस येईल का काय, पण वारं जास्त आलं आणि ढग पांगून गेले। तर आज कोरड्यामध्येच मका टाकून देतात आणि आमच्या आजूबाजूचे पण मका टाकायचे सुरूच आहेत। तर आपणही सुरुवात करूया आजपासून आणि पहिले खत टाकून घेतलं की मग याच्या आधी शेणखत पण टाकलेलं आहे यामध्ये। आणि काळी माती खूप छान आहे आणि पावसाच्या पाण्यावरच आमची मका येते, तिला आम्ही पाणी देत नाही, गरजही पडत नाही पाणी देण्याची विहिरीतून, ना ठिबकची ना कशाची, बस वरच्या पाण्यावरच येते मका आणि ती पण एकदम मस्त। मागच्या वेळेसही मी व्हिडिओ शेअर केला होता तुम्हाला कोळपणीचा, मका कोळपणीचा। तर अशीच ह्यावर्षी खूप मस्त मका येणार आणि बस आता पावसाचीच वाट बघतोय। आता खत तर फेकून झालं आहेत आणि खत फेकून झाल्यानंतर लगेच मका लागवड सुरू करणार आहेत। आणि आम्ही MP वरनं 2 जोड्या पण माग बोलवल्या आहेत आणि त्या आमच्या घरासमोरच राहतात आणि त्यांना इथं राहण्याची पण व्यवस्था केलेली आहेत आम्ही। आणि कृष्णाचं आमचं चालू होतं की कृष्णाचे पप्पा जिंकतात की आई जिंकते, तर कृष्णाचे पप्पा तर हारले आहेत आता असं म्हटलं मी, पण माझं खत संपलं आणि कृष्णा म्हणे की जो शेवटपर्यंत जाईल तोच विनर, खत संपलं त्याच्यात तुझी चूक आहे, असं चालू असतं आमचं छोट्या मोठ्या गोष्टीवरनं। आणि काम एकदम छान होऊन जातं मग हसत खेळत। तर माझं खत थोडं बकेट छोटे असल्यामुळे इथपर्यंतच पुरलं आणि हे लांबीला खूप जास्त आहे, 2 एकरचा पट्टा आहे हा। तर 2 एकरमध्ये आम्ही 14 किलो बियाणं आणलं आहे, बघूया किती बसतं ते। आणि खत टाकणं झालं की मग बाकी बघूया। आणि हे करण आणि आमच्यावर तिथं आलेले राहायला आलेले काका आहेत, ते खूप मदत करता आम्हाला शेतामध्ये। आणि मी आणि कृष्णाचे आजोबा आम्ही इथं बसलोय, इकडं तिकडं फिरत राहतो मग खूप तहान लागते। मग आता पाणी पितोय, आमच्या मागं फिरतोय आणि दादांनी सगळ्यांना बॅगमधनं बी काढून दिलं होतं, कारण त्यांनी ठरवलं होतं की एकच प्रकारचं बियाणं नाही लावायचं, वेगवेगळे बी टाकायचे
चार बॅग वेगळ्या आणि चार वेगळ्या. जर एखादं खराब किंवा एखाद्यावर रोग वगैरे आला तर सगळीच मका खराब नाही होणार, म्हणून ही लावली आहे एक CP 858 ही लावली आहे एक. आणि अजून एक दुसरी लावली आहेत, तर अशा 14 किलो बियाणे आज टाकणार आहेत आणि सगळेजण. आणि ऊन खूप होतं, जमीन पण तापलेली, आणि आमच्या जमिनीमध्ये चप्पल घालून बियाणं लावू शकत नाही, कारण त्यामध्ये खूप भुसभुसीत माती चपलात घुसते, त्यामुळे खूप अडचण येते. त्यामुळं असेच बी टाकूया आज. आणि हे एवढं मोठं देणेकरच्या शेतामध्ये आता बी टाकायचे आहेत आणि पटापट. आणि हे बी टाकून झालं की नंतर ट्रॅक्टरने पुन्हा सरी आम्ही दाबून टाकत असतो, म्हणजे एकदम छान, कारण हे बी टाकल्यानंतर त्याला पक्ष्यांनी कोणी खाऊ नये. पक्ष्यांसाठी आपण दाणे ठेवतो ती वेगळी गोष्ट आहे, पण बियाणे टाकल्यावर ती पक्ष्यांनी किंवा उंदरांनी बिलकुल खायला नाही पाहिजे, खड्यांनी, नाहीतर खूप मोठं नुकसान होतं. कारण वर्षभराचं पीक असतं, ते पीक वाया जातं, त्यामुळं खूप काळजी घ्यावी लागते. आणि खूप छान असं वातावरण आहेत आमच्याकडं, बघा दूर दूर तर कोणीच नाही आहे, एकदम मोठे मोठे क्षेत्र आहेत इकडं जमिनीचे सगळ्यांना. आणि अशा छान सुंदरशा वातावरणामध्ये आम्ही बस इथं आता, आणि वर्कर आले की मग आम्ही सुरुवात केली आणि आता बी टाकायला. आणि हे सगळ्या या ई दिदी आणि या दोन्ही का आमच्याकडं राहायलाच आलेले आहेत, हे काका वगैरे सगळे, आणि राहतात मस्त, मन मिळावू स्वभाव आहेत, दरवर्षी येतात आमच्याकडं. पण उन्हाळ्यामध्ये जास्त काम नसतं म्हणून ते पुन्हा वापस जातात, त्यांच्या नातेवाईकांना वगैरे भेटून येतात. आणि यांच्याशी आम्ही हिंदीमध्ये बोलतो, खूप मस्त बोलतात ते पण हिंदी, आणि ते पण मराठी बोलण्याचा प्रयत्न करतात, आणि आम्ही त्यांच्यासोबत हिंदी बोलण्याचा, खूप मज्जा येते, हसी मजाक होते. आणि सगळेजण मिळून मिसळून काम करतात एकदम एक जीवानं, आणि हसत खेळत काम केल्याने कामाचा थकवा पण नाही येत आणि कामही पटापट होतं. तर मक्काची लागवड सुरुवात केली आहेत आणि असंच बी टाकतो आहेत आम्ही सगळेजण आता पटापट.
आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर पहिल्या वेळेस आला तर सबस्क्राइब करायला विसरू नका. परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत राधे राधे.